हम तुम्हारे साथ हैं। हम दास डाले आगे पढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सा हम दास डाले आगे पढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सा रवि गायकवाड आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रवि गायकवाड आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रवि गायकवाड आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तर आज आमच्यासाठी हा खूप मोठा आनंदाचा दिवस आहे। आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी सर यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली, त्याचबरोबर आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांनी देखील तिसऱ्यांदा शपथ घेतली। त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले तर्फे चेंबूर विभागामध्ये हा चेंबूर तालुक्याच्या वतीने असा खूप मोठा जल्लोष आज इथे साजरा करण्यात आला। तरी मी सर्व रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो, धन्यवाद। रवीजी थोडं त्यांच्या कारणास्तव वैयक्तिक कारणास्तव ते बाहेर आहेत, तरी त्यांची आम्ही कमी भरून घेण्यासाठी आम्ही इथं त्यांचे सगळे सहकारी चेंबूर तालुक्याच्या वतीने इथे सगळेजण जमलेले आहेत। आज नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे, त्याचनंतर रिपब्लिकन पार्टीचे आमचे लोकनेते रामदासजी आठवले साहेबांनी यांनी देखील तिसऱ्यांदा हॅट्रिक मारलेली आहे मंत्रिपदाची, आणि त्याबरोबर आमचे तालुका अध्यक्ष काही निमित्ताने बाहेर असल्यामुळे त्यांना खूपच आनंद झालेला आहे, रवी जयवंती गायकवाड यांना, आणि आमचे सर्व रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते संपूर्ण आनंदी आहे आणि खुश आहे। संपूर्ण ढोल ताशाच्या गजरात त्यांनी त्या साहेबांचं अभिनंदन केलेलं आहे। बस साहेब जो संघर्ष आहे की उसने आंबेडकरवादी समाज में जो अपना हुकूमत का एक्का बनाया उसका उसको हक मिला है, और दूसरी बात देश का कैबिनेट मंत्री बन गए हैं। इसीलिए आरबीआई की तरफ से ऑल इंडिया लेवल में सबको शुभकामना। चेंबूर के अध्यक्ष माननीय रोहित भाई गायकवाड उनके आदेश से हम लोग ने प्रोग्राम संपन्न किया है। एक्चुअली आम्ही आरबीआई चे कार्यकर्ते आहोत आणि साहेबांचा शपथविधी झाल्यामुळे आज आम्हाला सर्वांना जल्लोषाचं वातावरण आहे आणि आम्ही फार फार खुश आहे। बस आम्ही त्यांना एक शुभेच्छा देतो, बाकी दुसरं काय नाही। आज तिसऱ्यांदा आपल्या आठवले साहेबांनी तिसऱ्यांदा हॅट्रिक केलेली आहे आणि आज त्यांना मंत्रिपदाची त्यांनी शपथविधी घेतली, त्यामुळे त्यांना आमच्या तालुका अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांतर्फे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा।